रमेश थोरात, काल भीमा सहकारी साखर कारखान्याची 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे आणि त्या सभेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आणि ज्या कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक गेली अनेक वर्ष कर्ज पुरवठा करते अशा बँकेचा चेअरमन म्हणून मी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वेळा हात केले की मला काही प्रश्न मांडायचे दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात, परंतु मला एकदाही संधी देण्यात आलेली नाही। त्याचं अत्यंत वाईट माझ्या मनाला वाटलं की लोकशाही म्हणजे टिकणार आहे का, ठेवणार आहेत का नाही, का हुकुमशाही या तालुक्यात येणार आहे। आणि म्हणून त्यांनी जो निर्णय केलेला आहे की 2-3 वर्ष कारखाना बंद ठेवून आज तो खाजगीकरण करून त्याला खाजगी माणसाला चालवायला द्यायचा की जेणेकरून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तिथं जाता आलं नाही पाहिजे, त्याचे प्रश्न मांडता नाही आले पाहिजे, त्याचा काहीच अधिकार तिथं राहणार नाही अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची पूर्ण खात्री पटलेली आहे। आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं। गेली 40 वर्षापूर्वी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी या कारखान्याची उभारणी केली खरं, आणि हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा कारखाना खरं त्यांनी उभा केला। त्यानंतर 1-10 वर्षे मी असते स्वर्गीय सुभाषांना कोण आम्हा दोघांनाही चालवण्याची संधी मिळाली, तो जिल्ह्यामध्ये आम्ही टॉपला नेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगलं शेतकऱ्यांच्या मध्ये ह्या कारखान्याबद्दल मनामध्ये वातावरण निर्माण झालं। परंतु 20 वर्षापूर्वी ह्याच्या ताब्यात दिल्यानंतर आज तुम्हाला सांगतो 2-3 वर्ष झाले कारखाना पूर्णपणे बंद पडलाय। 33 कोटी देवेंद्र फडणवीसांनी देऊन कारखाना बंद का केला हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठा प्रश्न पडतो। आणि मग हे दिलेले पैसे नेमके केले काय, नेमकं काय हे करतात, ह्यांची नेमकी इच्छा काय आहे हे कोणाला समजायचं काही कारण नाही खरं। आणि हुकुमशाही पद्धतीनं जे काय करायचं ते रिटर्न करायचं, चुकीचं करायचं पण रिटर्न करायचं, अशा पद्धतीचा कारभार सध्या तालुक्यात चालू आहे। तो कुठेतरी थांबला पाहिजे, त्यासाठी माझी पत्रकारांना असेल मीडियावाल्यांना असेल विनंती आहे, मी जरी चुकलो तरी मला सुद्धा सोडू नका, मलाही शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीनंच कामकाज तुमच्याकडनं व्हावं ही मी अपेक्षा करतो। आणि मी माझे 2 शब्द, त्यावेळेस 38 कोटीचं कर्ज होतं आणि 75 कोटीची साखर शिल्लक होती, अशा वेळेस त्यांच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या होत्या, ताब्यात दिल्या होत्या आणि तिथून पुढे 20 वर्ष झाली जातात ते कारखाना चालवतात। 20 वर्षामध्ये गेली 2-2.5 वर्ष झाले कारखाना पूर्णपणे बंद केलाय। तरी 500 कोटीच्या आसपास सहज कर्ज असेल, सहज जिल्हा बँकेची तुलना कशी करायची? आता जिल्हा बँकेची तुम्हीच तुलना करायची, लोकांनी करायची, चेअरमन मी चेअरमन म्हणून नाही करू शकत। मी चेअरमन म्हणून मी काही मी म्हणजे त्याच्यासारखं फापट पसरा करेल ना, आव झालं ताव झालं, पण त्यांनी विरोधकांनी सुद्धा माझी तुलना करावी, मी कसा येईन कसा नाही ते म्हणजे कळेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी ते हो द्या। 2019ला दिलेला ऍडव्हान्स आणि 2020ला दिलेला ऍडव्हान्स त्या 2,87,00,000 ते डिफरन्स आहे ना, मी बंद पडल्यानंतर सुद्धा 2,87,00,000 रुपये तुम्ही हे केलेत वाटप ऍडव्हान्स दिलेले दाखवलाय, ते नेमके दिलेत कुणाला? ऊस बिलापोटी 11 कोटी होते आग लावलेली, ती लागलेली नाही जे आगला तिथं वायरच नाही कसली, तर शॉर्ट सर्किट होईलच कसं, तिथं आणि रॉकेटचा ड्रम सापडलाय कापडाच्या पुढे सापडल्यात। आम्ही तर मागणी केलेलीच आहे, बँकेने गुन्हा दाखल केलाय त्यांच्यावर की बाबा हे कशी कुलप तोडली गेली, तुमचे वॉचमन काय करत होते तिथं, कुलप तोडून तुम्ही ते आतमध्ये कशी गेले।